नमस्कार, गुड मॉर्निंग। मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात नमस्कार महाराष्ट्र। ड्रग्स तस्कर ललित पाटीलला अखेर चेन्नईमधून अटक करण्यात आल्याची चर्चा आहे। मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत मात्र प्रचंड गोपनीयता पाळली जाते आहे। गेल्या 15 दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयातून हा आरोपी फरार झाला होता आणि त्याच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्याची माहिती आहे। चेन्नईमधून ललित पाटीलला अटक झाल्याचं कळत आहे, पण पोलिसांनी याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे। कमालीची गुप्तता पोलिसांकडून याबाबत पाळण्यात येत आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, नेमकं सत्य काय काय माहिती पुढे येत आहे? ललित पाटील 2 आठवड्यांपूर्वी पुण्यातल्या ससून रुग्णालयातून पसार झाला, त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये नेपाळच्या सीमेपर्यंत गेल्याचं पुणे पोलिसांना आढळलं। पुणे पोलिसांची पथकं त्याच्या मागावरती होती, मात्र पुणे पोलीसच नाही तर मुंबई पोलीस देखील त्याचा शोध घेत होते, कारण मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन त्याचा ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना जो आहे तो उद्ध्वस्त केलेला होता आणि याच मुंबई पोलिसांच्या एका पथकाने त्याला चेन्नईमधून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते, अर्थातच प्रकरण अतिशय संवेदनशील आहे। आपण या प्रकरणात बघितलं किती राजकीय आरोप आणि प्रत्यारोप झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ललित पाटील कडून मेफेड्रॉन तयार केलं जात होतं आणि त्याच्यासाठी त्याला अनेक जण सहाय्य करत होते, इतकी सगळी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। मात्र त्याला आशीर्वाद कोणाचे होते हे समजलेलं नाहीये आणि इतक्या सगळ्या संवेदनशील प्रकरणामुळे पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत। मात्र जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार त्याला चेन्नईमधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आज त्याला मुंबईमध्ये आणलं जाऊ शकतं। ठीक आहे मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। तर याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्यासोबत आहे। गणेश, मुंबई पोलिसांकडून या अटकेबाबत कमालीची गोपनीयता पाळली जाते आहे, अटकेसंदर्भात तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, तुमचे इनपुट्स काय सांगताय? याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला मिळाली आणि ती आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू। सर्वप्रथम ही कारवाई साकेनाका पोलिसांनी केली आहे, त्याच पोलिसांनी ज्यांनी नाशिकमध्ये त्या 200-300 कोटींची ड्रग्स फॅक्टरी जप्त केली होती आणि पुण्यामध्ये कारवाई केली होती। आता हे कळलं कसं आणि ह्याला कसं पकडलं हा इंटरेस्टिंग भाग आहे आणि अत्यंत चांगलं काम साकीनाका पोलिसांनी मुंबई पोलिसांनी केलं असं आपण म्हणायला पाहिजे, कारण कारवाई किंवा हे प्रकरण पुण्याचं होतं, नाशिकमधली फॅक्टरी होती, पण मुंबई पोलिसांना एक लिंक मिळाली, त्याच्या आधारे त्यांनी ललित पाटीलला अटक केली। आता ललित पाटील पुण्याहून कुठे गेला? तर ललित पाटील पुण्याहून हा गुजरातला गेला, त्यानं एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची गाडी रेंटवर घेतली, तिथून तो कर्नाटकाला गेला आणि कर्नाटकामधून तो चेन्नईला पोहोचला। आता ललित पाटील हा इथं आहे आणि त्याचा शोध कसा लागला, तर ललित पाटील प्रकरणामध्ये एक व्यक्ती आहे जो त्याच्या अत्यंत जवळचा आहे। साकेनाका पोलिसांनी नाशिकची जी फॅक्टरी ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त केली त्या प्रकरणामध्ये त्यांनी एका व्यक्तीला अटक केलं, त्या व्यक्तीचं नाव आरोपी म्हणून समोर येऊ दिलं नाही मीडियामध्ये आणि इतर कुठे येऊ दिलं नाही आणि याच व्यक्तीशी ललित पाटील अचानक संपर्कात आला। एक दिवस ज्यावेळेस हा पोलीस कस्टडीमध्ये होता आरोपी, त्यावेळेला पोलिसांसमोरच ललित पाटीलचा फोन या आरोपीला ह्या व्यक्तीला आला आणि पोलिसांना हे कळलं आणि पोलिसांनी त्यातला ललित पाटीलशी बोलायला सांगितलं, कारण मुंबई पोलिसांनी नाशिकची केस ज्यावेळेस केली त्यावेळेस त्याचा भाऊ भूषण पाटील हा देखील वॉन्टेड आरोपी होता। भूषण पाटील आणि इतर आरोपींची नावं यांनी सार्वजनिक केली, मात्र मुंबई पोलिसांनी या आरोपीचं नाव सार्वजनिक केलं नाही आणि याच आरोपीला ललित पाटीलनं संपर्क केला ज्या वेळेला हा मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता, त्याच्याकडनं चौकशी सुरू होती। मुंबई पोलिसांनी ह्या आरोपीला ललित पाटीलशी बोलायला सांगितलं, त्याच्याशी तो बोलत होता आणि तो कुठे कुठे कसा कसा जातोय याबद्दलची सगळी माहिती तो या आरोपीला देत होता आणि मुंबई पोलिसांना त्याच्याकडून कळत होतं आणि याच्याच माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी काल याला अटक केली आहे। आज त्याला मुंबईत आणलं जाईल किंवा त्याला मुंबईत आणलंही असेल, कारण या प्रकरणामध्ये अद्याप तरी पूर्णतः गुप्तता वर्तवण्यात येत आहे, कारण मुंबई पोलिसांनी याबद्दलची सर्व माहिती प्रेसच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना द्यायची, कारण खूप मोठी कामगिरी ही मुंबई पोलिसांची आहे। अनेक दिवसांपासून ललित पाटील
फरार होता त्याला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची विशिष्ट टीम याच्यामध्ये होती आणि खास करून याच्यामध्ये नाशिक साकीनाका पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी ही चांगली कामगिरी केली आणि एका पोलीस स्टेशननं आपल्या एक्सपर्टीजचा वापर करून ललित पाटील अटक केली आहे. ठीक आहे गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आंतरराष्ट्रीय जगतातून. गाझामध्ये रुग्णालयात मोठा हल्ला झालाय, रुग्णालयावर रॉकेट हल्ला झाला.